चालू खरीप हंगामात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही शेतात 5 ते 10 फुटापर्यंत पाणी साचलेले आहे, त्यामुळे रब्बीच्याही पेरणीला धोका होऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसानही झालेले आहे. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तेव्हा अशा अवस्थेत शेतकरी वर्गाला पाठबळ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष दीपक युवा, जिल्हाध्यक्ष विजय लहाने, अशोक खरात, विष्णू खरात, कैलास रत्नपाखरे, विनोद दाडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलनाच्या स्वरूपात आलेली आहे. या ठिकाणी आम्ही ही मागणी करत असताना या ठिकाणचे जे काही राज्य शासनातले मंत्री आहेत यांना आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी शासनामध्ये आहात, आपण या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सरसकट अशी मदत जाहीर केली पाहिजे. दौरे करणं हा विरोधकांचा विषय आहे, आम्ही विरोधक असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सातत्यपूर्वक शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढत असतो. आज देखील आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि या ठिकाणी ओला दुष्काळ जर या मराठवाड्यामध्ये जाहीर झाला नाही तर आगामी काळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आणि आंदोलनाच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये शेतकरी बांधवांना घेऊन धडकल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, संपूर्ण मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या घटनेसाठी ह्या संदर्भामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निदर्शन केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्याला भेटलेलो आहे. इथं वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जे राज्यकर्ते आहे तेच येऊन इथे दौरा करत आहे. मराठवाड्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये व संपूर्ण मराठवाड्यामध्ये दौरा करत आहे आणि हे सगळे दौरे त्यांचे शासनाला लुटणारे आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी हे काही करत नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी ठामपणे मागणी केलेली आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे. अन्यथा आम्ही याच्यापेक्षा मोठं महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.